नमस्कार मुलींनो, मागील वर्षाची इयत्ता तिसरीची उजळणी आपण घेत आहोत. यावर्षी आपण चौथीत आलेलो आहोत, पण पहिले 45 दिवस आपण मागील इयत्तेचा अभ्यास करणार आहोत, त्याचा सराव करणार आहोत. या सरावांतर्गत परिसर अभ्यास इयत्ता तिसरी सराव याचा आज आपण या व्हिडिओच्याद्वारे करणार आहोत. आज दिनांक 16 जून 2021. यामध्ये आज मी एक उपक्रम तुम्हाला देणार आहे, पहा, माझे घर. तुम्ही ज्या घरामध्ये राहता त्या घरामध्ये तुम्ही वावरत असता, घरामध्ये फिरत असता, किंवा त्या घरात तुम्ही राहता, पण कधी कधी आपल्याच घराकडे आपण काळजीपूर्वक पाहत नाही, म्हणजे निरीक्षण करत नाही, थोडक्यात काळजीपूर्वक म्हणजे. तर आता तुम्हाला या उपक्रमातून आपल्या घराचं लक्षपूर्वक निरीक्षण करायचं आहे. तर आपल्या घराचं पूर्ण निरीक्षण करून ते तुमच्या शब्दातून व्यक्त करायचं आहे. मग काय करायचं? उदाहरणार्थ, तुमच्या घराचं गेट आहे, दार आहे, ते कसं आहे? तुमच्या घरामध्ये किती दारे आहेत? अंगण कसं आहे? त्या अंगणामध्ये झाडे आहेत का? असले तर कोणते? त्यांची नावे काय? कुंड्या आहेत का? असेल तर कोणत्या? ते कोणत्या फुलांच्या आहेत? मग घराला खिडक्या आहेत का? किती खिडक्या आहेत एकूण घरामध्ये? पडदे आहेत का? असेल तर कोणत्या रंगाचे आहेत? मग घरांच्या भिंती पाहायच्या, भिंतींना रंग कोणता आहे ते लिहायचं. त्याचप्रमाणे घरामध्ये खोल्या किती आहेत, त्या खोल्यांना असणाऱ्या भिंतींना रंग कोणते आहेत, आणि घरातल्या सगळ्या वस्तू, घरामध्ये कोणकोणत्या वस्तू आहेत, टी व्ही आहे, फ्रीज आहे, कूलर आहे, AC आहे, या पद्धतीने घरातल्या सर्व वस्तूंचं निरीक्षण करायचं. काय काय आहे आणि आणखीन तुमच्या घराबद्दल काय एखादं वैशिष्ट्य असेल तर तेही लिहायचं. म्हणजे उदाहरणार्थ पहा, काही काही जणांच्या घराच्या समोर एक छोटंसं किराणा मालाचं दुकान असतं, म्हणजे घरातल्या घरातच आई चालवत असते किंवा पप्पा चालवत असतात किंवा आजी आजोबा चालवत असतात, ते सुद्धा लिहायचं. म्हणजे एखादं वैशिष्ट्य असेल तर, मग तुमच्या घरामध्ये कोण कोण राहतं, आजी आजोबा, आई बाबा, म्हणजे साधारणपणे तुमच्याच घराचं काळजीपूर्वक लक्षपूर्वक निरीक्षण करायचं आणि तुमच्या घराबद्दल 10 ते 12 ओळीत माहिती लिहायची छान अक्षरामध्ये, आणि त्याचा फोटो काढून मला पाठवून द्यायचा. ओके, थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.